तुम्ही सद्दां एवरी डे आमकां पेपरार आयकपाक मेळटा जी ही भारतीय जनता पार्टी आसा नाजाल्यार जे सरकार आसा अशें म्हटल्यार रॉंग जावचें ना जर हे स्कॅमांचें सरकार नाजाल्यार स्कॅम्सचें गव्हर्मेंट म्हटल्यार जाता गव्हर्मेंट फूल ऑफ स्कॅम्स कसले स्कॅम्स जाल्यार लँड ग्रॅबींग स्कॅम्स जॉब स्कॅम्स अनएम्प्लॉयमेंट इन्फ्लेशन कितें म्हणटा तितले तुम्ही पळयत जाल्यार इशू जो आयज खंयचो नासो ना आयज गोंयांत नाजाल्यार ओवरऑल इंडियेंत मेन मुद्दो आमी जो सद्दां आतां न्यूजार पळयता आनी जो आमच्या पार्टीन आनी आमच्या पार्टी प्रेजिडंटान पीसीसीच्या प्रेजिडंटानूच काडलेलो आसा आनी इशू तो रेज केला तो आसा जॉब स्कॅमचो खुबशे लेडिजांची नांवां फुडें सरता एज महिला रिप्रेजेंटेशन ऑफ द सोसायटी आमी एक महिला काँग्रेसीची हांगा ऑफीस बेरोज आयज बसलेली आसा एक सारखी म्हणटात तशी शेमफूल एक्ट आसा ह्यो महिला म्हणून महिला सशक्तीकरण अशें गव्हर्मेंट खूब उलयता आनी हेंच तें सशक्तीकरण अशेंच आमी महिलांक फुडें काडटा बेटी बचाव बेटी पढाव म्हणून सांगून काय सगळे स्कॅम्स चल्ला एक आमी म्हणूंक शकता भ्रश्टाचार झुंबला पार्टीचे फक्त स्कॅम्स आनी झुंबला आनी अशेंच सगळें चालू आसा कितली तरी बायलांची आमी नांवां पयलीं एक सारखें शेमफूल आनी एक ह्युमिलेशन दिसता आमकां नाजाल्यार दॅट सो मेनी नेम्स आर अनअटेड इन दीस जॉब स्कॅम तितून सगळ्यांची हांव नांवां घेयना पण डायरेक्ट लिंकेजीस टू द एक्टींग गव्हर्मेंट हे भायर सरलेले आसा आनी अशें आनी कित्येक आनी भायर सरतली खबर ना सो आयज आमचो एज लेडीज एक अपील आसा टू द गव्हर्मेंट एन्ड टू ऑल दी अदर्स हू आर देर यू आर वॉचिंग वॉट इज हॅपनींग इन गोवा टुडे की हे जे स्कॅम्स चल्ला तेजेर सारकी कितें म्हणटा ती सिरियस इन्क्वायरी जावंक जाय आमी एक रिक्वेस्ट करता एक विनंती करता एक एस आय टी बसोवपाची नाजाल्यार एक सी बी आय इन्क्वायरी जावपाची हेजेर जी बायलां आसा तेंचेर तर इन्क्वायरी जावंक जाय तेंकां अरेस्ट केलां पण जितली बायलां भितर इनवॉल्ड आसा तेचो रूट कॉज खंय हें फायंड आवट करपाची गरज आसा कित्याक ते तीन जाणांची नाजाल्यार चार जाणांची बायलांची आनी थोडे दादल्यांची नांवां भायर सरले म्हणजे अशी ना की तीच महिलाज इनवॉल्ड आसा आनी हितून पळोवपाक गेल्यार दिसता की व्हडलो स्कॅम आसा मोठो स्कॅम आसा सी बी आय इन्क्वायरी फक्त आतां हे लोक फुडें सरला आनी कंप्लेन केला तितल्याच जॉबांचेर न्हू जाल्यार लास्ट दोन तीन वर्सांनी जितली रिक्रुटमेंट जाला त्या सगळ्यांचेर इन्क्वायरी बसोंक जाय की ही रिक्रुटमेंट कशी केली लिगली केली काय इनलिगली जाल्यात कशी घडल्या हेजेर गरज आसा आयज सगळ्यांनी भायर सरून उलोवपाचे आनी आमी एज महिला काँग्रेस वी कंडेम दीस एक्ट वॉट इज गोईंग ऑन जे रिक्वेस्ट करता पळय इन्क्वायरी कमिटी बसोवपाची डायरेक्टली आमी नेम नांव घेवंक सोदना कोणाचें कित्याक आमकांच खबर ना पण जे जे उघड जाल्लेले आसा आमच्या पार्टी प्रेजिडंटानूय एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तितून खुबश्यो गोश्टी उघड जाल्लेल्यो आसा पण आतां ते एज मिडिया तुमचें काम आसा तें आनी आय थिंक एज सी बी आय इन्क्वायरी एस आय टी बसोवन एज अ रूट कॉज कळपाचो आनी गरज आसा इन्क्वायरी बसोवपाची हेच आमची विनंती आसा की इन्क्वायरी बसोवंक जाय आनी वयर जी आमकां आतां नांवां दिसता चार पांच बायलांची ते बेश्टे टॉप ऑफ द आयसबर्ग म्हटल्या जाता आमी टीप ऑफ द आयसबर्ग तेजे रूट कॉज खंय कोण कोण इनवॉल्ड आसा हे कळपा खातीर लोकांनी फुडें सरून कंप्लेनी रेजिस्टर करत रावंक जाय तितून फुडें आमकां आनीक आनीक लिंकेज मेळत रावतलो पण कोणाचें नांव घेवप म्हणजे आतां आमी वी आर नॉट इन दॅट पोझिशन टू से समथींग अनलेस अँड अंटील दॅट इन्क्वायरी आउट एन्ड द एविडन्स इज आउट अगेन्स्ट अ सर्टन आनी बरें बरें हस्त आसले शिवाय ही कामां इजिली जावपाची ना हातूंत कोण तरी गॉडफादर आसूं जाय कोण तरी आसले शिवाय हें जावचें ना हें तुमकांय मिडियाकय खबर आसा जनतेकय खबर आसा मागीर तांची नासतना हें बारीक हे लोक हें करूंक शकना सर्टन नेम्स आर कमींग अप एंड दे आर गिवींग कॅरेक्टर सर्टिफिकेट दिता इट इज शोईंग दॅट वाय आय डोंट नो दे आर कमींग विथ अ कॅरेक्टर सर्टिफिकेट इट शूड नॉट हॅपन वाय यू हॅव टू नीड अ हेल्प यू आर अ गूड पर्सन वाय यू नीड अ कॅरेक्टर सर्टिफिकेट ओके दॅट्स वॉट आय वॉन्ट टू से